हॅलो गाईज, तर कसं तुम्ही सर्वजण? वेलकम बॅक टू न्यू गेम प्ले व्हिडिओ. तर आज आपण खेळण्यासाठी जात आहोत द बेबी इन येलो. तर हां, आता आपण बेबी इन येलो ही गेम खेळण्यासाठी जात आहोत. सो हेडफोन घालून तयार राहा, लेट्स गो. आता आपण नाईट वनमध्ये जात आहोत. तर आपल्या या गेममध्ये काय करायचं आहे? बेसिकली बेबी सिटिंग करायची, पण ते इतकी सोपी नसणार आहे, कारण त्यामध्ये जो बेबी आहे तो खूप भयानक आहे. आता मी असं का म्हणतो आहे ते तुम्हाला ते पुढे समजेलच. सो आता आपण नाईट वनमध्ये आलो, तर आपल्याला काय करायचं आता? फिड द बेबी, गेट बॉटल फ्रॉम द फ्रीज. तर बघा, हा जो बेबी आहे त्याच्याकडे खूप असे भयानक पॉवर्स आहेत, ज्याने तो कदाचित आपल्याला ट्रॅपमध्ये अडकू शकतो किंवा पारसुद्धा टाकू शकतो. तर आता मी ह्याला रडवले न कळत. तर आता आपण काय करू, ह्याला पुढे घेऊन जाऊया. पण ठेवायचं कुठं? जिथून घेतलं ते ठेवायचं का? नाही, चला आपल्यासोबत घेऊन जाऊ. हां, ह्याला ठेवलं येतं. आणि आता आपण फ्रीज उघडू, बॉटल घेतली, आणि आता हीच बॉटल आपण ह्याला पाजू. पण त्या अगोदर ही जी बॉटल आहे आपण इथे फेकूया, आणि त्यालासुद्धा इकडेच घेऊन येऊ. किचनमध्ये काही घाण नाही झाली पाहिजे. ते कसं दिसतं मग, है ना? तर हां, आपण त्याला दूध पाजले, आणि आता आपण ह्याला घेऊन जातोय. हसा लागला आहे तू, हस हस. तर ह्याला आता आपण खाली पाडतोय, तरी पण हा रडत नाही आहे. ठीक आहे, स्टार्टिंगला रडला होता आपण. तर त्याची नॅपी कशी बदलायची? हां, ह्याला साईडला ठेवलं, नॅपी अजून पण नाही घेता येणार. ह्याला कसं काय करायचं आता ह्याचं? खालीच पडला. वा, ठीक आहे, आता कदाचित नॅपी घेता येईल. गायब. बघा, ह्या बेबीने त्याची रंग दाखवायला चालू केलं तर त्याने जादूची झलक दाखवली, जसं की तुम्ही पाहू शकताय. ओके, तर आता आपलं सगळं काम झालं आहे. आपण याची नॅपी चेंज केली आहे, आणि आता आपण ह्याला झोपायला घेऊन जातोय. ओके, तर आपण ह्याला इथे ठेवले, आणि आता काय करायचं आपल्याला? एक डॉल त्याला द्यायची आहे. ह्याला डॉल नाही, ह्याला काय तर फिश म्हणतात ना, कॅटची फिशी दिली जातात त्याला आपण. आणि आता आपण द प्रिन्स अँड द कॅट ही स्टोरी वाचणार आहोत. तर हे मी माझ्या तोंडून नाही वाचणार, हा जो कॅरेक्टर आहे त्याच्या स्वतःच्या आवाजात असेल. तर हां, एक सोल आपण फ्री केला आहे, आणि आता आपण हे कशी काय पडली खाली. हां, तर आता आपण हा जो सोप आहे वन सीटवाला, तर त्यावर आपण बसतो आहे, आणि स्टोरी वाचूया द प्रिन्स अँड द कॅट. Across the shore, in distant lands, with dark stars overhead, the prince was fast asleep until a cat jumped on his bed. "I found a secret garden," said the cat with much delight. Excitedly, they ran outside, explorers in the night. They walked through the golden garden gate. "Look at the pretty trees." They walked along the pretty pebble path. "Look at the colorful flowers." They walked past the fabulous flowing fountain. "Look at the dancing water. Look, look, look." But the prince didn't like the garden and started kicking down the trees. He dug up flowers, grabbed the hedges, and pulled off all the leaves. He ruined everything for fun. The cat watched on in fear.
What a mistake I made! The cat cried out. I should never have brought him here. हा तर ही जी स्टोरी तुम्हाला मी सांगतो थोडक्यात. हा तर तो बाळ झोपलाय तर तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. ती जी कॅट आहे ती खिडकीतून आली प्रेसला बोलवायला, पण काय झालं की ती त्याला गेली फाउंटनपाशी घेऊन. फाउंटन म्हणजे तो फवारा असतो ना पाण्याचा, जो की कंटिन्युअसली फ्लो होत असतो, तिथे घेऊन गेली. त्यानंतर गार्डन जो आहे तिकडे कॅट त्याला तिथे घेऊन गेली, आणि त्याने ते गार्डन माहीत नाही का कदाचित तो खोड करे म्हणून तसं केलं त्याने. तर आता आपण आलो आहे सोफ्यामध्ये. तर तुम्हाला हे सगळं थोडक्यात सांगितलं मी, आणि त्या कॅटला त्याच्या स्वतःच्या चुकीवर पछतावा झाला. तर आता आपला नाईट वन संपणार आहे कदाचित. नाही संपला, आता हार का रडतोय जाऊन पाहावं लागेल. अरे बेबी कुठं आहे तू? बेबी कुठं गेले? अरे कदाचित खाली गेलाय. ओ एक तर तू तुझ्या मनानं उठतोस आणि स्वतः चढतोय. चला आता गप, ह्याला उचलून फेकायलाच पाहिजे कुठं त्याला. रडत नाही आता, रडायला पाहिजे. हा पायऱ्यावर फेकाय पाहिजे, मी तो रडेल. हा आता रडला. चल आता व माझी झोप मोड केली. चला आता हे काय दरवाजा चार पार जातोय भिंतच्या वॉलच्या. ओके तिथंच पडा आता तू. मला पण असे एका ठिकाणी राहता चाललोय मी. काय झालं? झोपला तू? हां ओके. तर आता दरवाजा बंद करूया आपण. आणि ह्या दरवाजा पुढं काय आतमध्ये? ओ प्लेईंग रेकॉर्डर, पण नाही वाजवलं पाहिजे कारण तो जो आहे बीपी तर तो उठला जाईल. तर आपल्या अजून एकदा त्याला काही इकडनं येऊन तिकडं न्यायचं नाही आहे. तर आपल्या प्लेयरला आता झोप लागते, सो त्याला झोपू दिलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपला जो नाईट वन आहे तो पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. तर आता आपण नाईट टूसाठी जात आहोत. प्रेस हियर टू स्टार्ट. तर जसं की तुम्ही पाहू शकताय आणि मी सुद्धा, तर आपल्याला काय करायचं आता? तर आपल्याला फ्रीजमधली बॉटल घ्यायची आहे. बंद का झाली? अरे बॉटल उड गेली. आणि तो मुलगा काय करतोय? हसतोय. बाहेर आले का तो? अरे त्याला मी रूममध्ये ठेवला होता. हसतोय तो. काय करावं काय सुचत नाही आता. काय तुम्ही तरी काहीतरी कमेंट करू सांगा मला. काय करू आता? इथनं बाहेर तरी कसं निघायचं? अरे तो मुलगा हसतोय अजून सुद्धा. एक मिनिट, मला काय सुचना आता काय करायचं. हा तर असं सुद्धा लॉक अनलॉक होणार नाही आहे. काय करू आता मी जेणेकरून की हे अनलॉक होईल? आणि ती बॉटल काय होऊन गेले तर गेली कुठं? कुठे गेली ती? I don't have any idea of the bottle. अनलॉकच होई नाही आहे गाईज, खरंच माहीत नाही मला काय करायचं.
आणि ही गेम मी ह्यादूवर खेळलीसुद्धा नव्हती. सो मला काय ह्याचा एवढा आयडिया नाही आहे. आणि हो, स्टार्टिंगमध्ये हे सुद्धा आलं होतं ना, हॅव यू प्लेड दिस गेम बिफोर, तर नाही खेळली. तर आता आपण नाईट टूवर पुन्हा एकदा क्लिक करणार आहोत आणि आपण पुन्हा एकदा खेळतो आहे. मी काहीतरी असं काहीतरी मिस करतो आहे की जे मिस करणं करायची गोष्टच नाही आहे ही. तर आपण काय करू की सगळ्यात पहिला आपण बेबी शोधू. तो बेबी कुठे? रूममध्ये नाही आहे. दरवाजा तो उघडाच आहे, म्हणजे तो इथे नाही आहे, या फ्लोअरमध्येच नाही आहे. तर आता आपल्याला खाली जावं लागेल. तर हा कुठे गेला आहे? टेबलवर पण नाही आहे. बाथरूममध्ये? नाही, बाथरूममध्ये पण नाही. मग कुठं गेला तो? नाही तर सोला पण इथे येतो. तुला मी इकडे तिकडे शोधतोय आणि तू इकडं तिकडू तू इकडे येऊन बसलायस. आता काय करायचं माहिती घाला? तू ये इकडं, ये. आणि तू त्या खुर्चीवर जाऊन बस. कुठले? या बस. हां, तर आता येऊन बसलाय. तर आता आपण जाऊन पाहू शकतो फ्रीजमध्ये. पण हा टी व्ही कसा आहे पाहू शकतोय? ह्याला कळलं जी काही बातमी असेल? ओके, तर आता मला कळलं काय करायचं. पण तरी ह्या मग कपचा काय उपयोग आहे का? नाही. हां, पण तू बेबी जो आहे तो हसतोय. का हसतो आहे ते त्याची त्यालाच माहिती. पण हां, इथली जी बॉटल आहे ती गायब झालेली आहे. आणि हे जे सॉस आहेत, केचप आहे, जे काही आहे, हां, तर आता कळलं काय करायचं. तर बॉटल जी गायब झाली आहे ती आता मला फाईंड करायची आहे. फाईंड करण्यासाठी मला कबड्स खोलावे लागतील. इथे पण नाही आहे, इथे पण नाही आहे, इथे पण नाही आहे, इथे इथे मिळालं. ओके, आय थिंक आता जो तो लॉक झालेला रूम आहे हे किचनचा, तो आता तो अनलॉक होईल कदाचित. हां, झाला सुद्धा. तर आता आपण ह्याला ते पाजूया, तो पॉटी करणार, आपण त्याची नावे बदलायची. ओके, सिटिंग म्हणलं तेच काम आहे. एक मिनिट, आय हॅव आयडिया. मी ह्याला कुंभारमध्ये टाकलं तर? ओके, टाकून बघूया बघूया काय होतं आहे. अरे हां, झाला. अरे रडायला लागलाय. चल चल चल, बस येते. आलो मी. थांब थांब, तुझी नॅपी बदलू. जाते ना कुठं? हां. अरे ह्या नॅपीला तर डोळे आले. अरे थांब तू. अरे नॅपी पळून चालली, किचनमध्ये गेली. अरे नॅपी बाहेर गेली. मी नॅपीला इथे शोधतोय, ती बाहेर गेली. आता ती त्या बेबीच्या रूममध्ये गेली. आता काय करणार आहे ती? पुस्तक वाचणार आहे का? अरे वाचायलाच बसतेली आहे. आणि चष्मासुद्धा घातलाय. थांब. हां, तर आता तू कुठे जाणार? दरवाजा बंद. आता मला माहीत नाही कुठे जाणार. तर हां, अरे भिंतीवरच एक तुकडा करून टाकला. चला ठीक आहे, पण हातात आलेली एम नॅपी. आणि हे काय? निप्पल. इन इमर्जन्सी ब्रेक ग्लास. हे निप्पल कुठे उपयोग पडणार आहे? ठीक आहे, चला जाऊ दे. आपण एवढा नाही विचार करायचा. आता जी नॅपी आहे ती घेऊन आपण जाऊया बीपाशी. बीपला ती नॅपी घालूया. आणि नेक्स्ट काम असणार आहे त्याला झोपवायचं. आणि झोपायच्या अगोदर अजून त्याला स्टोरी सांगावे लागेल. बरोबर ना? फर्स्ट नाईटला तेच सांगितलं तर नाईट टूला पण तेच खावं लागेल. राईट.
चल या आता हातात, माहिती तुझ्यावर टेलिपोर्टची जात होती याकडं माहिती आहे मला, चल. दिसतं ना किती भळा दिसतो रे तू. ओके तर आज आहे रॅबिटवाली फिशी. ओके तू झोपला ना, नाही जागा तू. द प्रिन्स अँड द रॅबिट, तर हा जो ॲक्टर तो सांगणार आहे आता, आता आपण सगळ्यांनी ऐकूया. When the rabbit came to visit, the prince said, time to play. But his big red eyes, they scared her, and she didn't want to stay. Quickly towards the exit, the tiny rabbit hopped. The prince ran right behind her and screamed, she must be stopped. काय झालं? अरे मी हिथंच आहे ना, रडाय काय झालं तुला? ठीक आहे, द प्रिन्स अँड द रॅबिट ही गोष्ट आपण पण एकदा वाचूया. हसा लागलाय. Through dark corridors he chased her. Hop, hop, hop. A relentless, futile flight. Hop, hop, hop. Round and round inside the palace, in and out of space and sight. Hop, hop, hop. Hop, hop, करत गेला पळून. The prince, he couldn't catch her. His heart was filled with wrath. The rabbit slipped right out the door and vanished down the path. The prince cried out, I need new friends. More, now, another. Don't worry now, replied his loving, caring mother. Here we should have those places, and to take a plunge. Ah, please apply. Nothing to pass on to. To the rapid, rapid, well, here is animal vigor, but prince to say, and to prince the rapidity maga gila ota, and at happen to palazavia. तो आता रॅबिट हातात आला ना आला नंतरची गोष्ट आहे. आणि हे काय आलं? टोस्टी मेकर, टोस्टी 4000. तर हा जो टेस्ट टोस्टी 400चा मेकर आहे, ही प्राईस आहे का मॉडेलचं नाव आहे? हां, तर आपण तो टेबलवर ठेवला आहे आणि आता आपण सोफ्यावर बसूया, निवांतपणे रिलॅक्स करूया. जेटीवर काही दिसत नाही आहे आणि आता आपल्याला झोप लागते आहे. आणि हो, आता आपला नाईट टू जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे एकदम चांगल्या प्रकारे. तर आता आपण नाईट थ्रीमध्ये आलेलो आहोत. लेट्स सी की आपल्याला काय करायचं आहे. तर आता आपण बाथरूममध्ये आलो आहे, त्या बेबीला शोधायचं ना. हां, आय थिंक की तो ह्या वेळेस वरच आहे असं मला वाटतंय. आणि हो, तो वर सुद्धा होता आणि रडत होता. ओके तर आता आपल्याला बसायचं आहे एका ठिकाणी. आय थिंक की आपल्याला त्यासाठी फ्रीजमधून आणायचे, पण त्या दोघं आपल्याला आपल्या स्वतःसाठी खायला बनवायचे. सो आता आपण काय करणार आहे की हा जो टोस्टी मेकर आहे आपण मागच्या रात्री आणला होता, तर त्यामध्ये आता आपण टोस्ट बनवणार आहोत. तर टोस्टचा पहिला पीस आणि फ्रीज उघडा, चीजचा स्लाइस, आता कांद्याचा सॉरी टमाट्याचा, आणि त्यानंतर कांद्याचा, आणि त्याच्यानंतर ह्याचा आपण हा कशाचा आहे स्वीट पोटॅटो आय गेस की तसंच काहीतरी दिसतं आहे. तर आता आपण पूर्णपणे टोस्ट बनवलेला आहे आणि आता याला गरम करायचा आहे. मला नाही माहीत खा तो का तर तो लास्ट झाला आहे. फीड मी हा पेचे मोस्टर पाऊस आता ॲक्टिवेट झालेले आहेत, माहीत नाही कसे पण झालेले आहेत. आणि जसे तुम्ही पाहू शकताय, तर आता फ्रीज मी मोठा झाला आहे. दरवाजा बंद. आता कुठं निघू मी? पूर्ण अंधार झाला होता, आता लाईट आहे. आता आपण रस्ता करत करत जातो आहे.
Yes. Okay. अरे कुठे निघलो बाहेर? अरे माझं वाल रूम कुठे? नाही, हे रूम तर आपलं नाही आहे. आणि मला वाटतं तो जो बेबी आहे ह्या दुधासाठी खूप, म्हणजे असं मला माहीत नाही काय होते, पण तो वाट पाहत असेल दुधासाठी. तर हा एक मिनिट, हा खूप रागवलेला दिसतोय. अरे ह्याच्या डोळ्यावरनंच मला वाटतं काहीतरी असं भयानक होणार आहे. याची सुरुवात झालेली आहे. स्टार्टिंग तर आपण फ्रीजपासून पाहिली होती. आता मला माहिती आहे मी जसं नेपी बदलायला येणार तेव्हा हे हा काहीतरी कांड करणार आहे, मला माहिती आहे. माहीत होतं तरी पण गेलो. हां, पण एवढं भीती नाही वाटली कारण मला आधीच अंदाज आलेलाच होता. वा, तर ह्यामध्ये आता पूर्णपणे शैतान घुसलेला आहे. तर आता तो जागा एक तिकडे करतोय, आपल्याला जाण्यासाठी वाट करू देत नाही आहे. ओके, तर आता आपल्याला उभं जावं लागेल. तर इथे जो रूम आहे आपण उघडली आणि हा जो लिप्पन आहे तो घेऊया आपण, जो की स्टार्टिंगमध्ये आपण पाहिला होता. आता वेळेस असो आपल्याला ते त्याच्या तोंडावर चिपकावं लागेल. आणि हो, आपण ते केलंच होता. आणि आता हा जो बेबी आहे त्याला घेऊन जाऊया आता आपण वर. चला तर मग. तर त्याला ह्या वेळेस स्टोरी ऐकायची आहे, म्हणजे हा पूर्णपणे हेतन नाही झालेला किंवा झालेला आहे तरी पहिल्या गोष्ट ऐकायची. ओके, तर ह्याला आपण पकडू आणि ठेवूया इथे. ओके, आता तो शांत बसलाय. आणि आता आपल्याला ह्याला शेपची पेशी द्यायची, ती आपण दिली. आणि आता द प्रिन्स अँड द शीप, तूच वाच रे काय, तर तू आहे ना सगळ्या मोठ्याची काम करतोय, तूच वाचायला पाहिजे बरोबर. काय माहिती तू नर्सरी काय म्हणतो, तू नर्सरी पण नाही केलाच. ठीक आहे, आपल्याला वाचावं लागेल. द प्रिन्स अँड द शीप. इट वॉज कोल्ड थ्रूआउट द पॅलेस, द मून शोन ब्राइट आउटसाइड. The wind, it blew and blew. Oh no! The curtains flew open wide. The little prince was in his bed and couldn't get to sleep. So he called out for his mother, "Please go and find my sheep." "I'm thirsty," said the prince. So the sheep fetched a drink. "I'm dirty," said the prince. So the sheep changed his clothes. "I'm tired," said the prince. "Let me count you. 1, 2, 3. "Just one more thing, prince. Before I drift to sleep." He opened up his big red eyes and turned to face the sheep. "Come join me in my dreams. Stay forever in my head." Obediently, the sheep stepped forth, its mind consumed by dread. हे सगळे माझ्याकडे का बघतायत? आसन वाला मुलगा झालाय हा. आता हा कुठे मला वर घेऊन जातोय? ओके, आय थिंक की आता आपण नाईट 1, नाईट 2, नाईट 3 हे सर्व आपण पूर्णपणे केलेले आहेत. आय थिंक आता आपली जायची वेळ आलेली आहे. आय होप सो. मोर नाव अनदर. आता आपण इकडून निघून वापस
तिकडे जायचे. तर आता काय करायचं आपण? आय थिंक आता आपल्याला वर जावं लागेल. थिंक सो. ओके तर जाऊया वर. डोंट गो अपस्टेअर्स. पण आपण जाणार. मला वाटतं की तो बेबी अजून तिथेच आहे. कुठं पाहू द्या. अरे तोंड त्याचं पण केलं. तर आपल्याला आता पळवा लागेल. व्हाईट रेबिटला फॉलो करायचं आहे. दरवाजा उघडू. चला पळा आता. आता आपल्याला जायचं आहे लेफ्टमध्ये. ओके 24th floor. तर आता ही जी फ्लोअर आहे ती 20 वाला आहे. आता आपण 24 मध्ये जातो आहे. म्हणजे काहीतरी आपण ते थांबलो असतो. काहीतरी चुकीचं होणार होतं. तर न्यू चॅप्टर अनलॉक्ड पिकमॅन्स मॅडनेस. तर आता आपण नवीन चॅप्टरमध्ये आलेलो आहोत. क्विकली टुवर्ड द एक्झिट द टायनी रॅबिट हॉपड. ओके तर आता लेफ्टमधून आपण बाहेर निघणार आहे थोडक्यात. ओके आता लेफ्ट ओपन होतीये. आय थिंक सो की होईल ती लवकरच. हां चालू सुद्धा. तर हो आता आपण काय करू. ह्या रूममध्ये जायचं आपल्याला. तर चला तर मग. अरे कुलू आणि चैवी त्या लेकरापाशी. ओके तर आता ह्या मुलाच्या हातून आपल्याला ती चावी घ्यायची. पण कशी कशी घ्यायची आपण बघूया आता. आय थिंक की हा असा सजासजी तर देणार नाही नोट्स आपल्याला. ते नोट्स म्हणतो काय म्हणतात त्याला चावी आपल्याला. तर ओके हे काय पियानो नोट. एक पीस लावलाय आपण. दुसरा जो पीस आहे ते लागेल का. नाही हा कुठला तर वेगळाच नोट आहे. तो इथे नाही बसणार हे कळलं मला आता. आणि एक आहे पिझ्झा. पिझ्झा बॉक्स भरला आहेत. आणि ह्या घरात कोणीच नाही आहे. ठीक आहे वॉटरमेलन फ्रीजमध्ये. वॉटर पेनने आम्हाला वाटलं काहीतरी अजून एक नोट पीस काहीतरी वेगळा असं भेटेल. आणि तू गायब होतोय. वा पण जाऊ दे. थँक्यू थँक्यू बाळा तुझ्यामुळे मला एक अजून एक पीस भेटला. तर आता बस एकच पीस. जेवढं आलं की पळून जातोय. तर काय करायचं ह्याचं. फक्त आता एकच आहे. फ्रीजवर जाऊन बसलाय तो. तू आता एक पीस कुठे आहे. बाथरूममध्ये आहे. नाही मला नाही वाटत की बाथरूममध्ये असेल ते. एक मिनिट. आपण हे जे काय म्हणतात त्याला डिस्क आहेत तर ते वाजून पाहिलं तर तो येईल. काय म्हणताय की त्याचा काय उपयोग होणार नाही. कदाचित तुम्ही खरी असताल. पण बघूया आपण. ही त्याच्याविषयी उघडणारच नाही मी सांगतो. आणि तिच्याही त्या मुलाकडे. एक सीडी आपण वाजून पाहिली पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही आहे. एक मिनिट
मला मगाशी इथे कुठंतरी एक पीस भेटला होता. नाही हे नाही, हे आपण वेगळ्या कारणासाठी वापरूया. हां आपण हा जो निळा डिस्क आहे तो लावून पाहूया आणि चालू करू. आता काय माहिती ह्याच्याने फरक पडेल. प्ले तो पियानोमुळे ॲक्टिव्हिटी तर आलेली आहे, पण तो एक नोट कुठं आहे? मातासारखं एक पीस दिसला होता मग अशी, पण कुठे दिसला होता मला आठवत नाही आहे. तर काय करायचं आता? ओके हेच, मला माझी असं काहीतरी दिसलं होतं आणि हा पियानोचा नोट निघाला आहे. तर ह्या नोटला आपण आता फिक्स करूया आणि लेट बिगिन तो प्ले द पियानो. तर आता आपल्याला इथे बसायचं आहे आणि आता आपण पियानो वाजवत आहोत. हां तो मुलगा आलाच होता. ओके तू मला हातात द्यायचा आता त्याच्यावेळी, ठीक आहे? काय म्हणतो की गाणं ऐकणारच घे मग. मला अनएक्सपेक्टेड होता हा मुमेंट, पण हां त्याचाही काही उपयोग झालेला नाही. तर आता काय करायचं पुढं? तो तर हातात न सटकला, एकदम जवळून बसला होता. काय करू आता मी? खरंच माहीत नाही यार काय करू आता मी. एकदम जवळून बसला होता, त्याला तिथून तिकडेच पकडावं म्हणलं. काय चुप झालेला आहे? एक मिनिट, हे बटन कशाचं आहे? हे साईडला दिसतं ना ऑरेंजवालं, दाबून पाहू. ओके क्राउच, याच्या पुढे काय आहे? पण आय थिंक एक आयडिया आता म्हणणं की एकदम भयानक असं काही भेटणार आहे तिथे. मला आत्ताच मरायचं नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपण नाईट वन नाईट टू नाईट थ्री क्लिअर केला आहे, पण तरीही हा मुलगा जाऊ देत नाही आहे. तर आता मला खरंच माहीत नाही पुढं काय करायचं, म्हणून आपण हा जो चॅप्टर आहे पुन्हा एकदा चालू करतो. बिग मॅन्स मॅडनेसवाला चॅप्टर. तर हा जो आहे आता आपला कॅरेक्टर लिफ्टमधून बाहेर येणार, पुढचा जो काही सीन आहे तो आपल्याला करायचा आहे. हा जो व्हाईट रॅबिट आहे त्याला फॉलो करायचा आहे. बघूया पुढे आता. तर हा रूम नाही, सेन्सिटिव्हिटी जरा ॲडजस्ट करावी लागेल, खूपच स्लो पळत होता. ओके हां तर आता ह्या रूममध्ये जायचं आहे आपल्याला पंचवीत्या मुलाकडे. चला तर मग जाऊया आता आपण. आपल्याला नोटची लोकेशन माहिती आहे, सो जास्त वेळ लागणार नाही आहे. तर हा पहिला पीस, दुसरा वाला तो किचनमध्ये. दुसरा वाला इथे, तिसरा वाला, हां दुसरा वाला इथे, तिसरा वाला किचनमध्ये. नाही याचा काय उपयोग होणार नाही. पण तरी बघ लोकेशन कदाचित चेंज झाली असेल तर.
हां मला नाही वाटत की लोकेशन झाली असेल. हां तर ओके, तिसरा पेज सुद्धा आपल्याला भेटलेला आहे. तो पीस आपल्याला काढून तिसऱ्या ठिकाणी लावायचा आहे. दुखी लागले लागलासुद्धा पाहिजे, लागलासुद्धा पाहिजे. हां द किंग्स ललाबाय. ओह तर तू समोर आल्या पुन्हा एकदा. गेला पडून आणि हा शूजचा आपण दाबलं होतं, पण पुढे काय करायचं आपल्याला माहिती नव्हतं ना. तर ह्यावेळेस ते आपण बघून घेऊ, बघूया आपण क्राउच करून ह्याच्या आतमध्ये जाऊन पाहू की काय आहे. आय थिंक की आपल्या युजफुल काहीतरी भेटेल. हे काय मॅजिकल सिटी? मला माहीत नाही काय झालं, पण हां ही आपल्यासाठी युजफुल गोष्ट आहे. आय थिंक की ह्याचा ह्या सिटीचा आवाज ऐकून तो कदाचित शांत बसेल. लेट्स ट्राय. हां तर तू ऐकायला आलेला आहे की आपण घेतलेली, ए बाळा तू आम्हाला त्रास दिला होता, आता आम्ही हिच्या भीती घेऊन जाणार आहे, तू बस इथेच. ओके तर आता आपण हिच्या भी इथे आपण आपली प्रेस करूया. ती अनलॉक झाली. तर आता लिफ्ट चालू करायची. व्हाईट रॅबिट ला फॉलो करायचे. इकडं चाललंय आपण. चंद्राची चवी, ट्रायंगलची चवी. एक मिनिट, आपण रस्ता कुठेतरी चुकीच्या रस्त्यात आलो. हां 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 हा रस्ता महत्त्वाचा आहे, कारण बघा इलेक्ट्रिसिटी नाही आहे. सो इलेक्ट्रिसिटी आणण्यासाठी आपल्याला जो बॅटरी आहे ते लावावे लागेल, लावावे लागतील. निळेवाली आणि आता पिंकवाली. तर पिंकवाली भेटेल आय थिंक ह्या तीन कवडपैकी एकामध्ये, जो की मिडल वन. ओके तर आता आपण हे तिथे लावूया. काय झालं? माहीत नाही काय झालं, पण ओके पावर लावली आपण. बेबी काय करतोय तू, हे इतकी इज्जतीनं काय बोलतोय याला? बस इथं आता आतमध्ये चाय विचारू नको माझी. बोन हसतोय अजून. एक तर चोरी करा ती करा, आणि अजून आपणच हसा. वा अजून चोरी चालू केली तू, काय करू तुझं? ह्याच्या बाहेर पण बघू शकत नाही, कारण ते दरवाजाच लॉक झाला आहे. आय थिंक मी तुला ह्याच्या खाली टाकू शकेल. तर ह्याचा मला कोड माहीत करून घ्यावा लागेल, त्याशिवाय तुला मी ह्या वेंटच्या बाहेर टाकताच येणार नाही. ठीक आहे ओके, बघूया आता आपण काय सीने कोड काय ह्याचा.
7. Seven. Okay. पाहूया आता आपण कोड काय आहे. 4-3. आणि पुढचा काय कोड आहे? 5-2 आहे का? आपण 4-3 हॅलो झालं माहित नाही का सर आदर पासवर्डमध्येच. ठीक आहे चालतं झालं खूप चांगली गोष्ट आहे. त्याला आता आपण खाली फेकून टाकले जेणेकरून तो आपले कीच आहे चोरणार नाही. ओके तर आता गुलाबी आणि निळी बॅटरी आपण फिक्स केलेली आहे. सो आता हा जो दरवाजा आहे ओपन होईल आणि आपल्याला आता पळावं लागेल. त्याला मी खाली फेकलं होतं तरी पण तो इथे आला. नो इसकी मला करायचं आहे. अरे पण मी इथे कुठे आलो आहे? एडवर्समध्ये एका ठिकाणी फिरायला झालो मी. तर ही आपली रूम नाही आहे. आपल्याला जायचं इथे. डोंट लिव. अरे जायचं आहे बाबा मला तुझ्या घरी. 9-1, 9-2, 9-3 तिने पण करून टाकलं ना. ओके तर आता लिफ्ट चालू होणार आहे आणि हा बेबी येतोय. अरे पळावं लागेल. पळावं लागेल. तू माग येतोय ना? माग येतो पळावं लागेल. अरे लॉन्च झाला. तू येतोय आता काय करू मी? काय करू तू? गायच खास माहित नाही मला आता काय करायचं पडं. तर आजच्यासाठी एवढंच बस. आई होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडलाच असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून की तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल. तर मी तुमची भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हासाठी बाय बाय अँड सी यू. बाय.